पनवेल तालुक्यातील पुष्पक नोड कोपर येथे भव्य असे श्री स्वयंभू चिंतामणी गणेश मंदिर उभारण्यात आले. या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या श्री स्वयंभू चिंतामणी गणेश मंदिराचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत सोमवारी झाले. पनवेल तालुक्यातील पुष्पक नोड कोपर येथे श्री स्वयंभू चिंतामणी गणेश मंदिर या भव्य मंदिराचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावेळी सिडकोचे अश्विन मुदगल, अतिरिक्त मुख्य भूमी व भूमापन अधिकारी डॉक्टर संदीप माने, सिडको एम्प्लॉईज युनियन अध्यक्ष निलेश तांडेल, मुख्य अभियंता धाताटकर, दहागाव अध्यक्ष नाथा पाटील, राम मराठे, प्रिया रातांबे, कान्हाशेठ ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शानदार असा सोहळा आज इथे साजरा होत आहे. भव्य दिव्य असं हे मंदिर तयार झालेलं आहे. भव्य दिव्य मंदिर तयार होत असताना एक दूरदृष्टी सुद्धा आपण दाखवलेली आहे. आपलं हे मंदिर जे आहे आपल्या स्वयंभू चिंतामणी गणपतीचं हे आपलं श्रद्धास्थान तर आहेच, पण त्याच्यावर भावी कालावधीमध्ये ह्या देवळामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम व्हावे, पूजाची बरोबर समाजयोगी कामं व्हावी, उपयोगी कामं व्हावी या उद्देशानं आपण हे मंदिर बांधलं. सर, आता तुम्हाला सांगायचं झालं तर ही दहागाव छत्रपती समिती जी होती, या दहागाव छत्रपती समितीमध्ये सर्वात प्रमुख कुठलं गाव असेल कोंबर गाव होतं. त्या कोंबर गावाने चित्र बांधलं, सर्वांना बरोबर घेतलं आणि त्याप्रमाणे हे काम झालं. अशी त्यांना सल्ला त्यांच्या सहकार्य आपल्याला मिळालंच. पूर्ण कन्या उदरभरून तालुक्याच्या नेत्यांचं सहकार्य मिळालं, पण आपले दिवंगत लोकनेते दिवापणी साहेब यांच्या नेतृत्वाखाली ते तुम्ही काम केलं, चिंतीने काम केलं, एक धाडसाने काम केलं. अजून पुढे जाऊन शिकवच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी शिकवण करायला पाहिजे त्याकरता आपण हाताला आपण जाऊन नेतृत्व केलं असेल तर त्या कोपर गावाने केलं. शिडको आली, विमानतळ आलं, रेल्वे आली, चांगले रस्ते झाले, कोकणची घरं झाली, बिल्डिंग झाल्या, बिल्डिंग मोठ्या झाल्या, माणूस पण मोठा व्हायला पाहिजे. माणसाची प्रगती व्हायची असेल तर माणसाच्या करता ज्या आपल्या नागरी सुविधा आहेत त्या मिळायला पाहिजे. पण त्याचबरोबर आता आपण मागणी केली शैक्षणिक क्षेत्रामध्ये इथे चांगल्या असतील, आपल्या लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे, प्रशिक्षण मिळालं पाहिजे आणि येणाऱ्या विकासामध्ये आपला हक्काचा वाटा आपल्याला मिळाला पाहिजे. मला या ठिकाणी येऊन इतकं चांगलं वाटलं की मला काही बयान करता येत नाही. म्हणजे एका गावामध्ये इतकी दूरदृष्टी आणि इतकं सुंदर आपण एक मंदिर या ठिकाणी निर्माण केलं. आपण प्रत्येकांनी देणगी दिली, सिडकोनी पण देणगी दिली, पण सिडकोनी जे दिली ते त्यांचे कर्तव्य होते, आपण जे दिली ते देणगी होती आणि या देणगीतून आपण या सुंदर वास्तू आपण निर्माण केलं. आणि वास्तू ही कसं स्वयंभू चिंतामणी गणपती भगवानची आपण वास्तू या ठिकाणी केली. खालच्या फ्लोअरवर आपण एक मॅरेज हॉल केला, वरती आपण ईश्वराला ठेवलेलं आहे, अशा प्रकारचा एक फार सुंदर या ठिकाणी झालेली आहे.
मी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकीय नात्याने या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्यामुळे मला वाटतं सिडकोची काही गोष्ट आणि काही भूमिका या ठिकाणी कदाचित मला सांगायला पाहिजे. सिडको हे नवीन शहर उभारतात आणि मी यापूर्वी अशा प्रकारचे वेगवेगळे संस्थेमध्ये काम केलेले आहे. मला या ठिकाणी अभिमान वाटते की नवीन शहर उभारताना सिडको स्थानिक जे लोक आहेत त्यांच्याही शहर बसवतात अशा प्रकारची एक पद्धत या ठिकाणी आहे. आणि प्रकल्पग्रस्त आणि सिडको हे खांद्यावर खांदे मिळून हे शहराचे निर्माण करत असते अशा प्रकारची एक फार उत्तम मॉडेल या ठिकाणी आपण तयार केलेले आहे.